सब्सक्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 29 तारीख आणि मी अमोलला तारीख विचारली तर त्याने त्याच्यात बघून 27 असं म्हणत होता, कारण 27 डिग्री टेम्परेचर आहे. म्हणजे विचार करा किती उन्हाळा आहे आपल्या इथे. वा क्या बात आहे. तर म्हणजे पाऊस पडतो आहे, मध्ये ऊन पडतं आहे, असं सगळं चालू आहे. तर मग आज आपण जाणार आहोत बाहेर कशा संदर्भात ते तुम्हाला माहिती आहे. सध्या काय चालले आपल्या आयुष्यात? घर म्हणजे घर असतं. घरामध्ये प्रेम असतं आमच्यासारखं. प्रेम मध्ये थांबलेलं आहे, थांबलेल. प्रेम मध्ये येण्यासाठी लोक काय काय करतात. काल पण त्याने केलं होतं पण मी ठेवलं नाही, पण आता हे मी डेफिनेटली ठेवणार आहे दाखवायला की बघा हा किती फुटेज खाणार. म्हणजे ठीक आहे ठीक आहे. मला पण आवडतं तो हे सगळं करतो ते, कारण त्याची अमोल आर्मी आहे ना, त्यांना हे सगळं आवडतं. किडे जे काय आहेत ते जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. बोल आता काय बोलत आहेस. तर आपण जाणार आहोत बाहेर घराच्या शोधामध्ये आणि तेच आपण बघूया आज किती. म्हणजे काही आम्ही नाही, काही आम्ही शॉर्टलिस्ट केलेले आहेत, तिथे आम्ही थोडं फायनल स्टेजकडे जाण्याच्या हिशोबाने थोडं आमच्या त्या गोष्टी फायनल होण्याकडे चालल्यात, तर ते जरा सॉर्ट आउट करूया आज जाऊन जरा. आज आहे मंगळवार, आज आईचा उपवास असतो आणि फॉर दॅट आमचा पण उपवास असतो, कारण खिचडीसाठी उपवास आपण करूच शकतो. सगळेच करतात मला असं वाटतं, कारण खिचडी कशी खाल्ली जात नाही ना मग ती. म्हणजे माझ्या आठवणीतला एक किस्सा तर आहे ना की हरतालिकेचा उपवास सगळ्यांनाच माहिती किती कडक असतो वगैरे असं, कारण तो आदल्या दिवशी करायचा आणि दुसऱ्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे जेव्हा होते स्थापना त्याच्यानंतर उपवास सोडायचा. का तर मम्मीचं असायचं की जो उपवास करणार आहे त्याला नारळ पाणी आणि बरंच काय काय तामझाम म्हणजे खाण्यासाठी, म्हणजे जे साबुदाण्याची खिचडी हां नाही, पण असं असतं ना की उपवासाचे जे पदार्थ आहेत ना ते आपल्याला आवडतात खूप जास्त खाण्यासाठी. तर मग माझं असं मम्मी काय बोलायची, जो उपवास करणार त्यालाच ते देणार, बाकीच्यासाठी जेवण जेवण तर रोजच जेवतो ना आपण. मग माझं असं असायचं की अरे हे तर आपल्याला खायचं आहे पण मग काय करायचं. तर मग मी सांगायची मम्मीला हां हां माझा उपवास आहे, मी पण उपवास करणार आहे. आणि मग ते खाईपर्यंत आपला उपवास, हां साबुदाण्याची खिचडी असेल, केळी नारळ पाणी सगळं खाऊन पिऊन घ्यायचं आणि मग थोड्याने बोलायचं भूक लागली की भूक लागली, मला नाही जमली नाही करते उपवास, आणि मग उपवास सोडायचं. असं मी कित्येक वर्ष केले. चला हेल्मेट रेडी, दोघांचे दोन हेल्मेट, चला निघूया. बस 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 मी खाली स्टँड मिळाल ना. आता आलोय आपण लोकेशनवर घर बघायला. आता तुम्हाला सांगत नाही कारण सरप्राईज आहे ना, मग कसं सांगणार. तर जातो आतमध्ये आणि मग बघू तिथे काय अपडेट आहे ते घेतो. चल ठेव हेल्मेट. तर तुम्ही बघितले की आम्ही बाहेर होतो, तर त्यानंतर आम्ही दुपारी 3 वाजता आलो आणि आलो आणि खूपच भूक लागली होती, त्याच्यामुळे शूट करायचं विसरलं. खाल्लं आणि मग साबुदाण्याची खिचडी केली होती ती खाल्ली घेतली, त्यानंतर मस्त एक असं कडक झोप घेतली. मग कुठची एक सांगतो मला, घर शोधणं जे आहे ना ते खूप कठीण टास्क आहे. घर शोधण्यापेक्षा विश्वासाची माणसं तुम्हाला भेटणं हे खूप जास्त कठीण टास्क आहे. तर आता चाललंय शोध मोहीम, चाललंय कशी होते मग शोध मोहीम चालू आहे. ठीक आहे, तर जरा फ्रेश होऊया आणि मग तुम्हाला भेटतो. हो लय मोठा अपडेट देतेस ना, काल मोदक खाल्लेस ते पण नाही दिलेस लोकांना, जळवलंस मोदक खाऊन खाऊन दाखवलं. मोदक एक नंबर झाला होता भारी. आणि बऱ्याच जणांनी मला बरेच घरगुती उपाय सांगितले हे कर ते कर, तर मी ते सगळे एकसाथ नाही हळूहळू ट्राय करेन, कारण असं नको व्हायला बरं व्हायच्या ऐवजी दुसरं बरंच काहीतरी झालं. तर नक्की मी ते सगळे उपाय ट्राय करेन. थँक्यू, काळजी आहे तुम्हाला सगळ्यांना, ते मला दरवेळेसच दिसून येतं.
आणि कॅट फूड पण संपलं ते पण बघितलं गृहिणीच्या ना डोक्यात सतत काय आणायचं तेच चालू असतं बघ दूध देण्याचं कॅट फूड आणायचं बरं हा खूप हौशी हौशीने आणलेला फणस धोका झालेला आमच्यासोबत तो फणस अजिबातच पिकला नाही पाच दिवस किती दिवस ठेवला आपण पाच सहा दिवस ठेवला आधी एक आणला होता तो पिकला होता तो कापला त्याच्यात निघाले सफेद गरे आणि आता हा दुसरा आणलाय तर हा याच्यात आहेत पिवळे गरे पण ते कच्चे आहेत याच्यात आहेत पिवळे गरे पण ते नाही पण का कापला एका बाजूने ना काळा पडत झालेला मग तो कुजायला सुरुवात झाली होती त्यामुळे आज कापायलाच लागला आणि तो कापला ते बघा मग आता मी काय नाही तर त्याच्या बिया तरी काढतोय शंभर रुपयाचा फणस ना शंभर रुपयाचा फणस केवढे गरे निघाले असते याच्यातून पण ते एक पण गरे हे खायच्या लायकीचे नाहीत अजिबातच म्हणजे आजकाल ना हे अशी फसवाफसवी पण झाली आहे काय सांगायचं मी मस्त टेक्निकने कापला त्याला राग आला मग मी त्याला असं कस्तरीत कापून टाकलं हे बघ असं चिथड्या चिथड्या करून टाकल्यात त्याचं एक दुःखी कोकणी मुलगी तिला करे नाही खायला कुजलंय ना त्याच्यातच बोट गेलं माझं आणि अशा प्रकारे ह्या बिया उकडलेल्या आहेत आणि आता आम्ही सकाळी नाश्त्याला खाणार आहे कारण आता जेवण वगैरे झालंय मला फक्त सगळ्यांना हा एकच प्रश्न विचारायचा आहे ही सरळ बाजू आहे का ही सरळ बाजू आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा हे बघा ही सरळ का ही सरळ ठीक आहे एकदम साधं सोपं लक्षात ठेवायचं मी याला सांगितलं की ही बघा ही जी शिलाई आहे ना ही बाजू आणि ही बाजू एवढंच बघायचं अगं बरोबर आहे ते कुठल्याही बाजून टाकलं तरी तुझा कलर सेमच दिसतोय बघ ना तो थोडं फेंट आहे बाजूला एवढं थोडंसं डार्क नॉर्मल म्हणजे दरवेळेला जेव्हा तू ही वाली चादर टाकतो ना तेव्हा दरवेळेला मला सांगायला लागतं की हे सरळ आहे आणि ती उलट आहे आणि कायम तू उलटच बाजूने टाकतोस तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ संपवायची आपली वेळ आलेली आहे आणि एका स्पेशल नोटवरती कारण आज पुन्हा मी अमोलला मी आता ना अमोलला अंदाज करतो सर तू 2 मिनिटे थांब ना लहान मुलांसारखं मी आता त्याला टास्क द्यायला सुरुवात केली की रोज मी त्याच्याकडनं व्हिडिओची एक तर सुरुवात तरी करून घेईन आता एंड तरी करून घेईन कसं त्याला मला त्याच्यामध्ये डेली ब्लॉगमध्ये तर यूज टू करायचं आहे डेली ब्लॉगमध्ये म्हणजे ब्लॉगिंगमध्ये त्याला तर चला मग व्हिडिओ संपवूया मला अजून एडिट करून अपलोड करून झोपायचं आहे तर 11:51 झालेत अजून मी एडिटिंगला स्टार्ट पण नाही केलं तर मला पूर्ण एडिट करून झोपायचं आहे तर चला मग व्हिडिओ इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्या चॅनलवरती नवीन असाल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ओके डाडा बाय एवढं मी आत्ता लेक्चर दिलं तरी हिने परत तसंच उलटं टाकलं अगं नाही कळत ते असं काय करते अरे माझ्या डोळ्यात कसं दिसतंय सरळ उलटला ठीक आहे चल टाकतो ना मी